रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. संजय काकांनी महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला देव सोडला नाही जयंत पाटील. संजय काका देवाला फार मानतात. त्यांनी महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला एकही देव सोडला नसल्याची कोपरखळी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना मारली. ते आरेवाडी येथे पाणीपूजन कार्यक्रमात बोलत होते. या भाषणात मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत चांगलीच टोलेबाजी केली. व्यासपीठावर उपस्थित खासदार संजय पाटील यांच्याकडे बघत बघत ते बोलत होते. त्यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही चांगलीच टोलेबाजी केली. नेमके काय म्हणाले जयंत पाटील पाहूयात. आपल्या सगळ्यांच्या या मोठ्या योजनांच्या बाबतीत असणं आवश्यक आहे. आज आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हा सकाळपासून आम्ही दोन ठिकाणी जे जलपूजन केलं त्या निमित्तानं बिरोबाच्या दारात, देवाच्या दारात आज हा कार्यक्रम आपण घेतला. आपल्या सर्वांचं हे जागृत दैवत आहे. आणि मला आठवतं की आरारबा जेव्हा या विभागात आमदार म्हणून येणार असं निश्चित झालं तेव्हापासून या आरेवाडीच्या या सगळ्या प्रांगणाचा सुधारणेचा कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा मीटिंग घेऊन मुंबईला वित्तमंत्री म्हणून 2,40,00,000 का काहीतरी अशी रक्कम, याची 53,00,000 अशी घोषणा मी पहिल्यांदा केली. त्यावेळी अशी पद्धत नव्हती, देवस्थानांना अशी निधी देण्याची पद्धत त्यावेळी फक्त ते पंढरपूर मोठी देवस्थान, त्यामुळं आपल्या विरोबाच्या साठी व्यवस्था अर्थसंकल्पात करण्याचं भाग्य माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला लागलं. तेव्हापासून विरोबा मला सतत पावत गेलेला आहे, त्यानं माझ्यावर कधी अन्याय केलेला. आणि काका तुम्हाला सांगतो, मला माझ्या एका कार्यकर्त्याने एक 3-4-6 महिन्यापासून चालतो की आरेवाडीला जायचंय, आपली इलेक्शन झाली आहे, मी आमकं बोललोय, आमची पार्टी काय निवडून येणार नव्हती, त्यामुळे त्याने लय नवस केला. तो म्हटला आता आपली पार्टी निवडून आली आहे, सत्तेत गेलोय, आता आपल्याला जायला पाहिजे. आज खरं म्हणजे गडबडीत मी त्याला घेऊन यायचं राहिलो, घेऊन यायचं राहिलं. पण मी मनात म्हटलं की त्यानं नवस बोलला, आज मला इथं येऊन त्याच्या नवसाची फेड करता आली. काका देवाला फार मानतात, महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, एक पण देव सोडला नसेल. बरोबर आहे की नाही? माझ्याकडे किल्ले मच्छिंद्रगड म्हणून गड आहे. किल्ले मच्छिंद्रगड नाथाच, मच्छिंद्रनाथाच देवस्थान आहे. एकदम एक फोटो बघितला मी, कुणाचा फोटो? योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, आणि त्यांच्या बाजूला, त्यांच्या बाजूला किंवा त्यांच्या पुढेच संजय काका पाटील. हे कवा झालं, हे कवा येऊन गेले? योगी आदित्यनाथ आम्हाला काही पूर्वी माहित नव्हते, हे पूर्वी काहीतरी त्यांना, त्यांनी आमचा मच्छिंद्रनाथ दाखवला. त्यामुळं सांगायचा मते आता हा की विरोबाच्या देवाचा आशीर्वाद घेतल्यावर बऱ्याच गोष्टी चांगल्या यशस्वीपणाने होऊ शकतात. इथं येऊन जर कोणी खोट्या शब्दा घेतल्या तर त्याच पाक मात्र होत. आणि
आणि ही समोर बसलेली जनता जी आहे ती कधी ती विसरत नाही. त्यामुळं काका सांगण्याचा मुद्दा हा की हा देव जागृत आहे आणि हे विरोबाच्या नावानं चांगल म्हणून जो भंडारा आम्ही लावतो ती एक प्रकारे शपथ असते विकासाची. या सगळ्या विकासाच्या कामाच्या उद्घाटनानंतर पुन्हा एकदा इथे येऊन भंडारा लावणं म्हणजे या भागाच्या प्रगतीसाठी पुढची जी काही तुम्ही जबाबदारी द्याल ती आम्ही सगळेजण व्यासपीठावर बसलेले समर्थपणानं पार पाडू.